नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम. आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा हा महाराष्ट्रातील राज्य सरकारने दिलेला असून, राज्यातील शेतकऱ्यांना आता अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत ही शासनाने मंजूर केलेली आहे. ही मंजूर केलेली मदत नेमकी किती आहेत, ही मदत कोणाला मिळणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने निधी वाटपाला आता मंजुरी दिलेली आहे. राज्यातील जानेवारी 2024 ते मे 2024 दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान केलेल्या, त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणीचे प्रस्ताव हे पाठविण्यात आलेले होते. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान भरपाई देण्यासाठी 596,21,55,000 इतका निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे जानेवारी ते मे 2024 दरम्यान अवकाळी पाऊस अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या 6 महिन्यात एकूण 2,17,690 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून, त्यामध्ये 3,54,765 शेतकऱ्यांचे नुकसान हे झालेले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT पोर्टलवरून भरपाई रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. तसेच 2 हेक्टरी मर्यादा वाढून आता 3 हेक्टर मर्यादा मदत करण्याचा उल्लेखही या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत निधी मिळणार आहेत. यामुळे 1 जानेवारी 2024 महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला असून, म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर हे 3 हेक्टरच्या मर्यादेत आता अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. राज्यात जानेवारी ते मे महिन्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकाचं नुकसान झालेलं होतं. वादळी वाऱ्यांमुळे पीक भुईसपाट झाली होती. शेतकऱ्यांना मोठा तडाखा या वादळाचा आणि अतिवृष्टीचा बसलेला होता. सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत होते. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, परंतु 6 महिने झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई ही जमा झालेली नव्हती. त्यावरून पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत यांनी आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना धारेवर धरलं होतं. त्यावेळी अनिल पाटील यांनी 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू असं सांगितलं होतं. परंतु शासन निर्णय निघण्यासाठी 2 ऑगस्ट हा उजाडावा लागला आहे. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे विभागातील सोलापूर, पुणे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर नागपूर विभागात गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारदरा, गडचिरोली या नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून, यामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी अवकाळी चा समावेश आहे. काही जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने खूप मोठं नुकसान केलेलं होतं, तर एप्रिल महिन्यात अतिवृष्टी झाली होती. अशा जिल्ह्यांसाठी मदत ही देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मदतीची अपेक्षा होती, परंतु पंचनामे वेळेत पूर्ण झाले नाहीत. तर दुसरीकडे नुकसानी क्षेत्राची अधिक असल्याचं बोललं जात होतं, त्यामुळे सरकार तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांना करणार असं सांगितलं जात होतं. यापूर्वी राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील शेतीपिकांच्या मदतीसाठी 144,2,109 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली होती, परंतु मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता अशी शेतकरी तक्रार करत होते. आता महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आता 597 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि याचा शासन निर्णय सुद्धा निघाला आहे. शासन निर्णय
ची डाउनलोड लिंक आपल्याला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तिथे जर आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर चॅनल नक्की जॉईन करा. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.